इथे आपला मुंबईतील फेमस मसाला पाव असा हा बनवून तयार आहे. खूप सोपा आहे, झटपट बनतो. फक्त यात एक मेन इन्ग्रेडियंट आहे, तो आपल्याला लागणार आहे. बघूया आपल्याला काय साहित्य लागतं आहे. आता आपल्याला जरा हे पौष्टिक बनवायचं आहे, त्यामुळे इथे मी तूप घेतलं आहे, जे साजूक तूप आहे. त्यामध्ये मी लाल चटणी आणि एक चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे. आणि आता आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यावर टाकून घेणार आहोत. हा एक बेसिक मसाला झाला आहे, जो आपण आता पावाला लावणार आहोत. सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे मी. पावभाजी मसाला आहे, त्यामध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ असतं आहे. तर आता एका कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये तुम्ही बटरचाही वापर करू शकता. मी तेल टाकलं आहे, त्यात एक चमचा जिरे, लसूण आणि कढीपत्ता टाकून घेते आहे आणि किसलेलं आलं यामध्ये मी टाकलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी बारीक चिरलेला एक कांदा टाकते आहे. एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या भाज्या आवडीनुसार टाकू शकतात. इथे मी शिमला मिरची घेतली आहे, एक शिमला मिरची आहे, तीही मी छान असं परतून घेते कांद्यासोबतच. आणि त्यानंतर मी एक टोमॅटो कापून घेतला आहे, तोही मी परतून घेते. सगळं जे आहे आपल्याला हे बारीक कापून घ्यायचं आहे. सर्व जे जिन्नस आहे ते लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण आता यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे, म्हणजे हे लवकर सॉफ्ट होईल. छान असं हे गोल्डन ब्राऊन झालं आणि मऊ झाल्यानंतर यात आपल्याला हळद आणि लाल चटणी टाकून घ्यायची आहे, थोडंसं हिंग. आणि आता मी इथे 2 चमचे पावभाजी मसाला टाकून घेते आहे. चाट मसाला मी 1/2 चमचा टाकून घेतला आहे. आणि आपल्याला हे छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये उकळलेले बटाटे टाकून घेणार आहोत. इथे मी 3 बटाटे उकळून घेतले आहे, ते यामध्ये टाकून घेते आहे. बारीक आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहे आणि वरतून मी कोथिंबीर टाकते आहे. आता आधी आपण थोडं मीठ टाकलेलं होतं, पण मिठाचं प्रमाण आपण आता कमी टाकणार आहोत चवीनुसारच. यामध्ये आपल्याला आवडेल तर थोडीशी साखरही टाकून घ्यायची आहे. इथे आता भाजी आपली परतून झाली आहे आणि थोडीशी ती लिक्विड फॉर्ममध्ये येण्यासाठी, पातळ राहण्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आहे. साधारणपणे मी 1/2 फुलपात्र यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता याची तुम्हाला किती लिक्विड कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याप्रमाणे. आता पाणी टाकल्यानंतर यावर मी 1/2 लिंबूची फोड पिळून घेते आहे. ही इथे आपली आता भाजी तयार झालेली आहे. आपण आता याला साईडला ठेवू. एक नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे, त्यावर आता आपण जो मसाला तयार केलेला होता तो मी यावर टाकून घेते आहे. सगळीकडे असं आपल्याला हा मसाला पसरून घ्यायचा आहे. आणि पाव आहे पावभाजीचे, ज्याला मी मधून कापलं आहे. आणि या प्रकारे आपल्याला ते मसाला पावाला लावून घ्यायचा आहे. पाव छान आपल्याला असा शेकून घ्यायचा आहे आणि वरतूनही थोडंसं आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे. या मसाल्याशिवाय मसाला पाव होत नाही, त्यामुळे हा मसाला जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. इथे मी साजूक तूप वापरलं आहे, पण बरेचजणं बटर वापरतात. पण जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर ते तूप खात नसतील, तर या प्रकारे आपण या असा तुपाचा वापर करू शकतो आणि त्यांना देऊ शकतो. छान आपल्याला दोघं साईडने शेकून घ्यायचं आहे. आणि आता हे मी एका साईडला काढून घेते. आता तवा गरम असल्यामुळे आपल्याला भाजी तिथे प्रॉपरली लावता येणार नाही तव्यावर, त्यामुळे मी प्लेटमध्ये काढून घेतले आहे. आणि आपण आता छान पद्धतीने यावर भाजी लावून घेऊ. जर तवा गरम आहे आणि त्यावर आपण जर डायरेक्ट भाजी लावली तर खालून पाव जळूही शकतो किंवा जास्त कडक होऊ शकतो, त्यामुळे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मगच आपण याला भाजी लावून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण भाजी लावून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही चीजही टाकू शकतात, चीजची स्लाइस किंवा चीज ग्रेट करूनही टाकू शकतात. आता इथे माझ्याकडे चीजची स्लाइस आहे, ती मी यावर टाकून घेते आहे. मसाला टाकून घ्यायचा आहे. आता हा पाव आपला तयार आहे, आपण काढून घेऊ. अशा प्रकारे आपले हे दोन्ही मसाला पाव तयार झाले आहेत, तुम्ही बघू शकतात. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा. रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळवा. भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत गुड बाय.